शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी कृषी मित्र रुपेश मोहरे या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो। आज आपण ऊसाच्या प्लॉट मध्ये आहोत आणि ऊसाला पहिली जी आपण खत मात्रा आहे ही नक्की कोणती द्यायची हे आज आपण पाहणार आहोत। आपल्या ऊसाला आज करेक्ट 3 आठवडे पूर्ण झालेले आहेत, 21 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर 21 दिवसानंतर आपण जी खत मात्रा देणार आहोत यामुळे ऊसाची वाढ जी आहे ती चांगली होणार आहे। ऊसाला सुरुवातीच्या काळात नत्राची म्हणजे नायट्रोजनची आवश्यकता जास्त असते, त्यामुळे ऊसाची वाढ जोमदार होते। यासाठी आपण नायट्रोजनची मात्रा आज देणार आहोत खालून। तर 21 ते 25 दिवसांच्यामध्ये तुम्ही एकरी 45 किलो युरिया आहे म्हणजे नायट्रोजन आहे तो द्यायचा आहे। हे तुम्ही पाहता हे सरदारचं युरिया आहे, याच्यामध्ये 46% नायट्रोजन आहे। हा एकरी तुम्ही 45 किलोची बॅग आहे ती एकरी सरीमध्ये द्यायची आहे। यासाठी तुम्ही कोटिंगसाठी निंबोळे पेंट किंवा तुमच्याकडं करंजीमध्ये ग्रॅन्युअल असेल बारीक तर ते तुम्ही मिक्स करू शकता, ज्यामुळे युरियाला कोटिंग होऊन युरिया आपल्याला एकरी सहजपणे पुरू शकतो। ह्या युरिया आपण जर वापरला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं ऊसाची जोमदार वाढ भेटते। जर आपल्या ऊसाला ठिबक सिंचनची जर सोय असेल तर एकदम युरिया न देता मग तुम्ही दररोज 20 ते 40 दिवसापर्यंत 2 किलो ते 4 किलोपर्यंत डेली सोडू शकता, त्यामुळे ऊसाची जी वाढ आहे ती जोमदार होणार आहे। यासाठी तुम्ही जर ड्रिप सिंचन तुमच्याकडे नसेल, जर पाट पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही एकरी 45 किलो युरिया पाटीतून सरीमध्ये टाकून द्यायचा आहे, त्यामुळं तुम्हाला चांगली वाढ भेटणार आहे। युरिया टाकताना एक काळजी घ्यायची आहे, रानाला जर आपल्या जास्त घसरट असेल, जास्त घसारीचं जर रान असेल म्हणजे जास्त पाणी पळत असेल तर युरिया पाणी पाजल्यानंतर द्यायचा, ज्यामुळं युरिया वाहून न जाता युरिया विरघळला जातो। तोच जर तुम्ही पाण्याच्या अगोदर टाकला तर युरिया वाहून जाण्याची शक्यता असते। यासाठी पाणी पाजल्यानंतर लगेच तुम्ही युरिया टाका। युरिया टाकताना संध्याकाळच्या वेळेस टाका, म्हणजे 4 ते 6 वेळे यावेळी युरिया टाका, म्हणजे तो संध्याकाळचा चांगला विरघळेल आणि त्यामुळं युरिया विरघळल्यामुळं तुमच्या ऊसाची जी वाढ आहे ती चांगली होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि शेतकऱ्याच्या माहितीच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।